मैम अहो थांबा मैम, तुम्ही प्लीज ऐकून घ्या माझं. तुम्ही नका फिरू असं, तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही आराम करायचा. मी सारिका, मी इकडे पेशंट आहे का? आणि तुम्ही काय मानसी मानसी लावून ठेवलंय सगळ्यांनी? अशी काय कामं करते ती? हा हे बघा, मला मानसी बद्दल कोणीही काही बोलायचं नाही. लहानपणापासून कसं वागायचं कसं बोलायचं हे मी शिकवलं तिला, आणि आजपासून सगळ्या कामात मी लक्ष घालणार. यू गेट दॅट? निघूया. वाव, काय चाललंय? काय काय चाललं होतं तुमचं? ही कामं करायला येता तुम्ही इकडे मोबाईलमध्ये? हे काय आहे, सगळा फ्लोर तसाच आहे. कोण साफ करणार आहे? तिच्याकडे बघू नकोस. मी सांगते ना, फ्लोर साफ करायचा म्हणजे करायचा. निघ. पगारच कापले पाहिजे ह्यांचे. करूया बाकीची कामं. आय एम सॉरी मॅम, पण आज डिटेल्स नाही मिळू शकणार तुम्हाला. वी आर ट्राईंग आवर बेस्ट, पण इट्स हायली इम्पॉसिबल. आय एम रिअली सॉरी. या एक्सक्यूज मी सर. सर, पेशंटचं आवंत ऐकत नाही आहेत. जोपर्यंत मानसी मॅम येत नाही तोपर्यंत इंजेक्शनच घेणार नाहीत असं म्हणतात. आणि त्यांना कसं समजवायचं ना हे मानसी मॅडम ना छान जमत. सर आता काय करायचं पेशंट सावंतचं? आपण काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मॅम हे हॉस्पिटल आहे, हॉटेल नाही. काय नाटक चालले तुमची? मॅम तुम्ही जर ऐकून घ्या. मी बोलतेय ना त्यांच्याशी, प्लीज. तुमच्यासारखी मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. हा, त्यामुळे चुपचाप इंजेक्शन घ्यायचंय आणि आराम करायचा प्लीज. डोक्यावर चढून ठेवले सगळ्यांना. इंजेक्शन द्या प्लीज, आराम करा. आणि इकडे आता आहे मानसी मॅमची गरज. केलं ना मी सगळं हँडल. चला. यासाठी मानसीचीच गरज आहे. ती नव्हती तरी देखील आपलं हॉस्पिटल चालतच होत. आदर आपल्याला तेव्हाही मिळतच होता, पण ती आल्यानंतर आदराला प्रेमाची जोड मिळाली. विक्रांत, हे असे छोटे छोटे प्रॉब्लेम रोज हॉस्पिटलमध्ये येतच असतात, फक्त मानसीमुळे ते आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते. रिसर्च करता करता मानसीने पेशंट केअर नावाची नवीन जबाबदारी स्वतःहूनच आपल्यावर घेतली, आणि तेही कोणाला न दुखावता. आज ती नाही म्हणून काय अवस्था झाली आहे पाहतोयस ना तू, हॉस्पिटलची आणि तुझी सुद्धा. क्रांत, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.